राष्ट्रीय पुरस्कार विजेती रिंकू राजगुरू सध्या तिच्या आगामी कागर सिनेमाच्या प्रमोशन मध्ये बिझी आहे. नुकताच कागरचा ट्रेलर रिलीज झाला आणि रिंकूची भूमिका सगळ्यांनाच फार आवडली. या सिनेमाच्या प्रमोशनच्या वेळी एका मुलाखतीत तिला कोणत्या बायोपिक मध्ये काम करायला आवडेल असा प्रश्न विचारण्यात आला. यावर रिंकूने तिला सावित्रीबाई फुले यांची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारायला नक्की आवडेल असं उत्तर दिलं. मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी बरीच मेहनत घेतली आहे, त्यामुळे मला त्यांच्या बायोपिक मध्ये काम करायला नक्की आवडेल असं रिंकू म्हणाली. सैराटच्या भरघोस यशानंतर रिंकू तब्बल 3 वर्षांनी कागर सिनेमाच्या निमित्तानं प्रेक्षकांच्या भेटीला येते. या सिनेमात तिच्या सोबत अभिनेता शुभंकर तावडे दिसणार, त्यामुळे ही नवी कोरी जोडी आणि त्यांच्यातील प्रेम मोठ्या पडद्यावर कसं बघायला मिळणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. या सिनेमाचे दिग्दर्शन मकरंद माने यांनी केलं असून हा सिनेमा 26 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येईल. मराठी सिनेसृष्टीतील अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी पहा आणि सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी.